नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना स्वागत आहे सर्वांचे आपले यूटूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षेविषयक सामान्य ज्ञान या विषयावरील काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य ज्ञानावर एकूण पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की पाहण्यास मिळतील त्यामुळे आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधानपदाची शपथ कोणी दिली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे माउंट बॅटन माउंट बॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ कोठे आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे लासलगाव लासलगाव नाशिक या जिल्ह्यामध्ये असून लासलगाव या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भारतीय नौदलातील पाणबुडी आय एन एस कलौरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फ्रान्स भारतीय नौदलातील पाणबुडी आय एन एस कलौरी ही फ्रान्स या देशाच्या सहकार्याने निर्माण केलेली पाणबुडी आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशाच्या संघाने सॉरी प्रश्न आहे कोणत्या देशाच्या संघाला हरवून फ्रान्सने दहावा डेव्हिस कप जिंकला तर प्रश्न असा आहे कोणत्या देशाच्या संघाला हरवून फ्रान्सने दहावा डेव्हिस कप जिंकला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेल्जियम बेल्जियम या देशाच्या संघाला हरवून फ्रान्सने दहावा डेव्हिस कप जिंकलेला आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच सौभाग्य योजना कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रत्येक घरात वीज प्रत्येक घरात वीज या विषयाशी संबंधित सौभाग्य ही योजना आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा भारतीय बनव भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा कोणता तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विजयंता विजयंता हा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा आहे प्रश्न क्रमांक सात आहे राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन कोणी तयार केले बऱ्याच वेळा हा परीक्षामध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे तर पिंगली व्यंकय्या यांनी भारतीय राष्ट्रध्वजाचे डिझाईन तयार केलेले आहे पिंगली व्यंकया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ अमेरिकेपाठोपाठ युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा देश कोणता तर अमेरिकेपाठोपाठ युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा देश कोणता तर इस्राइल इज्रायल हा देश अमेरिके पाठोपाठ युनेस्कोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणारा देश आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ इंदिरा गांधी शांतता पुरस्काराचे स्वरूप काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पंचवीस लाख रुपये रोख पंचवीस लाख रुपये रोख हे इंदिरा गांधी शांतता पुरस्काराचे स्वरूप आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा मंत्रालयातर्फे कधीपासून प्रदान करण्यात आला प्रश्न क्रमांक दहा आहे द्रोणाचार्य पुरस्कार क्रीडा मंत्रालयातर्फे कधीपासून प्रदान करण्यात येतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीपासून द्रोणाचार्य हा पुरस्कार क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येतो किंवा प्रदान करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय गुप्तहेर संघटना म्हणजेच रॉ रॉचे प्रमुख कोण आहेत आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षांमध्ये रॉचे प्रमुख कोण यावर प्रश्न विचारला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनिल धसमाना अनिल धसमाना हे भारतीय गुप्तहेर संघटना म्हणजेच रॉचे प्रमुख आहेत व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित कधीपासून सुरू करण्यात आली जी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना कधीपासून सुरू करण्यात आली असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री ही सुधारित योजना सुरू करण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासले अशाच प्रकारे सर्व विषयावर आधारित प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारे इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यघटना व पंचायत राज या सर्व विषयावर आधारित प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील आणि सर्व परीक्षाविषयी व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील त्यामुळे एकवेस चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा धन्यवाद